आपण या जाणीवेला चार ठिकाणी ग्रहण कसं लागलं ते पाहिलं, आणि पहिलं जे तीन ग्रहण म्हणजे मायेचं ग्रहण, कल्पनेचं ग्रहण आणि निसर्गाच्या नियमांचं ग्रहण, हे तीन ग्रहण आपण पाहिली, आणि चौथं ग्रहण म्हणजे संस्कृती आणि संस्कार। हे जे ग्रहण जे आहे हे सर्वात प्रबळ ग्रहण आहे, मोठं ग्रहण आहे, आणि सर्व काही आज बिघाड झालेला आहे ना तो या संस्कृतीमुळे, असा जीवनविद्येचा सिद्धांत। पहिल्या तीन ग्रहणाने विशेष काही बिघडलंय असं म्हणण्याचं कारण नाही, विशेष बिघडलं थोडं पण विशेष फार मोठं बिघडलं असं नाही, पण सर्वात मोठं जर काही बिघडलेलं असेल ना तर त्या संस्कृतीमुळे। आणि संस्कृतीने काय बिघडवलं तर संस्कृतीने आज निनाळ्या ज्या संस्कृती प्रचलित आहेत जगामध्ये, त्या प्रत्येक संस्कृतीचा देव ही कल्पना वेगळी, धर्म ही कल्पना वेगळी, संस्कृतीबद्दलची कल्पना वेगळी, संस्कार करण्याची प्रथा वेगळी, सगळंच वेगळं। आणि त्याचा परिणाम असा होतो की लहानपणापासून मुलाबाळावर संस्कृतीच्या नावाखाली जे संस्कार केले जातात, त्या संस्कारामुळे माणसाचं जे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, हे कंडिशन्ड होतं, म्हणजे संकुचित होतं। आणि हे संकुचित झालेलं मन, संकुचित झालेली बुद्धी आज जगामध्ये संकटं निर्माण करायला कारणीभूत झालेली आहे। ही संकुचित झालेली बुद्धी आणि मन हे जगामध्ये संकटं निर्माण करायला कारणीभूत ठरलेली आहे, ठरत आहे आणि यापुढे ठरेल। ह्याचं कारण काय? तर कारण संस्कार, की मुलाबाळावर लहानपणापासून जे संस्कार केले जातात हेच मुळात चुकीचे असतात। का? तर मुळामध्ये परमेश्वर ही सर्व धर्मांची, ज्याचा आपण मूळ म्हणतो की सर्व धर्मांचं मूळ आहे परमेश्वर। लक्षात घ्या, सर्व धर्म जगामध्ये आहे त्यांचं मूळ आहे परमेश्वर। एखादा धर्म अपवाद असेल त्याला, पण मूळ आहे परमेश्वर। आता हा परमेश्वर कसा आहे? तो कृपा करतो आणि कोप करतो, अशी लोकांनी कल्पना केली। कृपा करतो आणि कोप करतो म्हणून कृपा संपादन करण्यासाठी, कोप टाळण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे कर्मकांड आले। कर्मकांड करायचे म्हणजे कोणीतरी दुसऱ्यांनी केली पाहिजे, मग तिकडे पुरोहित वर्ग आला। आता हा पुरोहित वर्ग आल्यानंतर मग पुरोहित वर्गाने जे मार्गदर्शन केलं ते फायनल असं झालं, आणि ह्याचे सगळे दुष्परिणाम आज प्रत्येक धर्मामध्ये जो पुरोहित वर्ग आहे त्या पुरोहित वर्गाने लोकांना जसं मार्गदर्शन करायला पाहिजे तसं न केल्यामुळे आज जगामध्ये सर्वत्र संकटं निर्माण झालेली आहेत, युद्ध लढाया दंगे धोपे निर्माण झाले। म्हणून जीवनविद्या असं सांगते की परमेश्वर हा विषय सर्वात महत्त्वाचा, आणि परमेश्वर एकच आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। पण एकच आहे म्हटल्यानंतर तो कसा आहे हा पुन्हा प्रश्न आला। परमेश्वर एकच आहे म्हटल्यानंतर तो कसा आहे? तुकाराम महाराज म्हणतात तो विष्णुमय आहे। तो कसा आहे? विष्णुमय आहे। विष्णुमय म्हणजे कसा? जो अणुरेणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म आणि आकाशापेक्षा सुद्धा व्यापक, असा जो तो विष्णू म्हणजे परमेश्वर असं सांगितलं। आणि हा एकच आहे असं सांगितलं, परमेश्वर हा एकच आहे, परमेश्वर दोन असूच शकत नाही, आणि म्हणून परमेश्वर हा एकच आहे सर्वांसाठी। जगातील जेवढी माणसं आहेत त्या सर्व माणसांसाठी परमेश्वर एक आहे। आता आकाशामध्ये जो सूर्य आहे हा सर्वांसाठी एक आहे का? मुस्लिमांचा सूर्य वेगळा, हिंदूंचा वेगळा, ख्रिश्चनांचा वेगळा, असं नाही। सर्वांसाठी सूर्य एक, सर्वांसाठी चंद्र एक, त्यांचा वेगळा आमचा वेगळा असं नाही। चंद्र म्हटला ना सर्वांचा चंद्र एक, समुद्र सर्वांचा एक, पाणी म्हटल्यानंतर H2O म्हणजे पाणी सर्वांसाठी एक, म्हणजे सर्वांसाठी हे सर्व एक आहे। ही पृथ्वी सर्वांसाठी एक आहे, तर या पृथ्वीवर सगळेच राहतात, सगळे वास करतात। पृथ्वी सर्वांसाठी एक आहे, पाणी सर्वांसाठी एक आहे, प्रकाश सर्वांसाठी एक आहे, हवा सर्वांसाठी एक आहे, आकाश सर्वांसाठी एक आहे, आणि परमेश्वर सर्वांसाठी एक आहे।
ही गोष्ट एकदा आपण ध्यानामध्ये जर घेतली तर परमेश्वर एक आहे हे पहिलं लक्षात ठेवा, तो कसा आहे हा दुसरा प्रश्न, तो कसा आहे हा दुसरा प्रश्न। हा दुसरा प्रश्न काय आहे, कसा आहे, कसा आहे म्हणून विष्णुमय, तो अणु रेणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म आणि आकाशापेक्षा सुद्धा व्यापक असा तो आहे। प्रत्यक्षामध्ये त्याच्याकडून काय घडतं, त्याच्याकडून जे घडतं ना ती निर्मिती, ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो, त्याच्याकडून निर्मिती होते, तो निर्माण करत नाही। जीवनविद्या असं सांगते, अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वराने निर्माण केलेली नाहीत, पण परमेश्वराकडून निर्माण झाली, हे जीवनविद्या आवर्जून सांगते आणि पुन्हा पुन्हा सांगते। कारण हे आतापर्यंत न कळल्यामुळे आणि कोणी न सांगितल्यामुळे ही सगळी निर्मिती परमेश्वर करतो असा लोकांचा समज झाला, तसं नाही। जसे आपल्या ठिकाणी स्वप्नसृष्टी निर्माण होते पण ती आपण निर्माण करत नाही, पण आपल्यामुळे निर्माण होते। स्वप्नसृष्टी जर बघितली ना, आता स्वप्नसृष्टीमध्ये काय आपल्याला स्वप्नात दिसेल आणि काय दिसणार नाही हे ब्रह्मदेव पण सांगू शकणार नाही, काय पुष्कळ काय तरी दिसतं स्वप्नामध्ये। आता ही स्वप्नसृष्टी हा शब्द किती सुंदर आहे बघा, आता ही सृष्टी म्हणजे स्वप्नसृष्टी आपल्याकडून निर्माण होते पण आपण निर्माण करीत नाही, हा प्रत्येकाचा अनुभव आहे, हा प्रत्येकाचा अनुभव आहे। मी स्वप्नसृष्टी निर्माण केली असं जर तू म्हणशील तर तुला पाहिजे ते स्वप्न तू दाखव ना पाडून, नाही तुला उलट नको ती स्वप्न पडतात, उलट नको ती स्वप्न पडतात। आणि म्हणून स्वप्नसृष्टी जी आहे ही आपल्याकडून निर्माण होते, त्याला कारणीभूत आपण आहोत पण आपण ती निर्माण करत नाही, हे जसं तसं परमेश्वरच आहे। परमेश्वराकडून अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात पण तो निर्माण करीत नाही, आणि निर्माण झाल्यानंतर ते स्थितीला राहणं, लयाला जाणं, पुन्हा निर्माण होणं, या सर्व गोष्टी निसर्गाच्या नियमाप्रमाणे असतात। एवढं एकदा लक्षामध्ये ठेवलं की परमेश्वर एक आहे, तो कसा आहे ते सांगितलं, त्याच्याकडून काय घडतं ते सांगितलं। आता गंमत अशी आहे की हा जो परमेश्वर जो आहे हा सर्व जगामध्ये अनंत रूपे अनंत वेश आहे, अनंत रूपे अनंत वेश आहे, की त्याने अनेक रूपं धारण केली, अनेक वेश धारण केले। पण जगामध्ये माणसं अब्जावधी, पशु पक्षी अब्जावधी, जलचर अब्जावधी, वनस्पती अब्जावधी, सगळं अब्जावधी, कळलं की नाही। आणि हे सगळं जे आहे हे त्याच्याकडून निर्माण झालं हे आपण लक्षात ठेवा। आता हे जे सगळं जे निर्माण झालं हे त्याच्याकडून झालं, आणि हे जे निर्माण झालेलं आहे ते त्याच्यामध्ये वास करतं, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये वास करतं, पण तो त्याच्यामध्ये वास करत नाही। कोण? परमेश्वर हे निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये वास करत नाही, पण जे निर्माण झालेलं आहे ते परमेश्वरात वास करतं। म्हणा वामनराव हे काय भाऊ आम्हाला नाही समजत, आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला। पहिला एक सिद्धांत लक्षात ठेवा, परमेश्वर एक आहे, परमेश्वर एक आहे, पहिला सिद्धांत। दुसरा सिद्धांत म्हणजे ही भूतमात्र जी निर्माण झालेली आहेत, सर्व भूतमात्र ही परमेश्वराकडून निर्माण झालेली आहेत, दोन। तिसरी गोष्ट, जी भूतमात्र निर्माण झालेली आहेत ती परमेश्वराच्या ठिकाणी स्थित आहेत। चौथी गोष्ट, ही जी सगळी भूतमात्र निर्माण झालेली जी आहे त्याच्यामध्ये हा परमेश्वर नाही। आणि पाचवी गोष्ट म्हणजे ह्या भूतमात्राचं जे स्वरूप आहे आणि परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते एक आहे। म्हणजे या पाच गोष्टी मी सांगितल्या, परमेश्वराबद्दल मी पाच महत्त्वाची अशी मी तत्त्व सांगितली। आता तुम्ही म्हणाल हे वामदाव आहे आम्हाला काही समजत नाही, तर मी आता तुम्हाला समजावून देण्यासाठी दृष्टांत देतो, म्हणजे तुम्हाला नीट कळेल। आता समुद्र आहे, तो तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे, पाहिलेला नसेल तर जाऊन पहा। आता हा जो समुद्र आहे ह्या समुद्रामध्ये अब्जावधी लाटा उठतात, अब्जावधी लाटा उठत असतात, कळलं की नाही। आणि ज्या अब्जावधी लाटा उठतात त्या पुन्हा समुद्रामध्ये लयाला जातात, त्या असतात तेव्हा समुद्रातच असतात, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली
तर हा जो समुद्र जो आहे हा त्या सर्व लाटांच्या रूपाने आहे. पण लाटेमध्ये समुद्र आहे का? लाटेमध्ये समुद्र नाही, पण लाट समुद्रात आहे. मी समजावून घ्या, लाटेमध्ये समुद्र नाही तर लाट समुद्रात आहे. सर्व लाटा ज्या आहेत अब्जावधी त्या सर्व समुद्रात आहेत, पण समुद्र त्या लाटेत नाही. ही गोष्ट तुमच्या ध्यानामध्ये आली की पुढली गोष्ट म्हणजे अशी की लाटेचं स्वरूप पाणी आहे. तुम्ही जर लाटेला हात लावला तर काय लागेल? पाणी. आणि समुद्र जो पसरलेला आहे त्याला हात लावला तर काय लागेल? पाणी. समुद्राचं स्वरूप पाणी, लाटेचं स्वरूप पाणी. पण ही जी लाट आहे त्या लाटेत समुद्र नाही, पण लाट समुद्रात. लाटा ज्या निर्माण झाल्या त्याला कारणीभूत समुद्र. हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की हा विषय तुमच्या जी ध्यानात येईल. दुसरं एक उदाहरण देतो. सूर्य, सूर्याची किरण किती? अब्जावधी. सूर्याचे किरण किती? अब्जावधी किरण सूर्याचे. आता हे सूर्याचे जे किरण आहे त्या एका किरणामध्ये किंवा कुठल्याही किरणामध्ये सूर्य नाही, पण सर्व किरणं जी आहेत ती सूर्यात आहेत. पण सूर्य त्या किरणात नाही, पण सर्व किरणं त्या सूर्यात आहे. सूर्य त्या सर्व किरणांच्या रूपाने प्रकट झालेला आहे. किरणांचं स्वरूप प्रकाश आहे आणि सूर्याचं स्वरूप प्रकाश आहे. हे तरी आता समजलं की नाही? हे जर तुम्हाला एकदा नीट समजलं की मग परमेश्वर म्हणजे कसं आहे, तो भूतमात्र कसा आहे, आणि मग ह्या सगळ्याचा संबंध पुढे बहिर्मन आणि अंतर्मन याच्याशी येणार आहे, म्हणून मी हे सगळं सांगतो. आणि म्हणून परमेश्वर एक आहे, जसा सूर्य एक आहे तसा, चंद्र एक आहे तसा, पृथ्वी एक आहे तसा, सगळं एक आहे. आता समुद्रसुद्धा एकच आहे. आता नावं त्याला दिलं आहे, भूमध्य समुद्र, अरेबियन समुद्र वगैरे वगैरे नावं दिलेली आहेत, की जमिनीच्या अपेक्षेत दिलेली आहे. जमिनीच्या अपेक्षा समुद्र एकच, पण जमिनीच्या अपेक्षेत त्याला निन्याय नावं दिली गेलेली आहे. पण समुद्र हा एकच आहे, तसा सूर्य एकच आहे, चंद्र एकच आहे, पृथ्वी एकच आहे, आणि धर्म तो सुद्धा एकच आहे, आणि देव तो सुद्धा एकच आहे. परमेश्वर एकच आहे. परमेश्वर एक आहे हे एकदा गोष्ट कळली तुमच्या ध्यानामध्ये आली. आता मी एवढी उदाहरणं सांगितली, हे सगळे आपण बघा, पृथ्वीशिवाय आपण जगू शकत नाही, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, प्रकाशाशिवाय आपण जगू शकत नाही, हवेशिवाय आपण जगू शकत नाही, आकाश नाही तर आपण राहणार कुठे, मी आकाशाशिवाय जगू शकत नाही. तसं परमेश्वराशिवाय आपण जगू शकत नाही, हे लक्षात ठेवा. परमेश्वराशिवाय आपण जगू शकत नाही. आपण जे काही करतो ना ते तो आधार आहे म्हणून, तो आधार आहे म्हणून आपण सर्व करतो. चाले शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिविण, हे जे बोलणं आहे चालणं आहे हे आहे त्याच्यामुळे आहे. कोणामुळे? देवा परमेश्वरामुळे. मी मागल्या खेपेला एक उदाहरण दिलं होतं, या ठिकाणी व्हिडिओ चाललेला आहे, या ठिकाणी बल्ब आहे. आता व्हिडिओचा प्रताप कोणामुळे? विजेमुळे. बल्बमधून प्रकाश पडतो कोणामुळे? विजेमुळे. फ्रीजमध्ये पाणी थंड होतं, पदार्थ थंड राहतात, विजेमुळे. पंखा वारा देतो, विजेमुळे. म्हणजे या सर्वांचं अधिष्ठान काय आहे? वीज आहे. आता वीज नाही तर हे सगळं करू शकतील का? नाही. पण वीज सर्व काही करतं का? वीज काही सर्व काही करत नाही. वीज काहीच करत नाही, वीज आपली आहे, करत नाही काहीच, पण तिच्यामुळे सगळं चाललेलं आहे. तसा परमेश्वर आहे, तो काहीही करत नाही, पण जे सर्व चाललेलं आहे ते त्याच्यामुळे. म्हणून चाले, चाले म्हणजे चाललेलं आहे. लोकांना अर्थ कळत नाही आणि काहीतरी सांगतात. चाले हे शरीर, म्हणजे हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं, चाललेलं आहे म्हणजे आपलं पाहणं चाललेलं आहे, ऐकणं चाललेलं आहे, बोलणं चाललेलं आहे. आता डोळे मिटले तरी पाहणं चाललं, ते चाललेलं आहे. तुम्ही डोळे मिटा, पाहणं चाललेलं आहे. दिसतं की नाही? डोळे मिटल्यानंतर दिसतं की नाही? हे पाहणं चाललेलं आहे, ऐकणं चाललेलं आहे,
तुम्ही ऐकायला तर न ऐका ऐकणं चाललेलं आहे, कानात बोटं घातली तरी ऐकू येते. हे मी काय सांगतो आहे की शरीराच्या सर्व क्रिया चाललेल्या आहे, श्वासोश्वास चाललेला आहे, हृदयाचे ठोके पडतात म्हणजे चाललेलं आहे. म्हणून एके ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे, वेदासी बोलणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म हे जाणून शरण आलो. म्हणलं की नाही, हे वर्म आहे, त्याच्यामुळे आपण आहोत, त्याच्यामुळे आपण करू शकतो, पण तो काही करत नाही. डोळ्यातून पाहणं त्याच्यामुळे आहे, पण पाहायचं काय ते तू ठरव, कुठे पाहायचं ते तू ठरव, कसं पाहायचं ते तू ठरव. नदीचं पाणी वाहत आहे, चाललेलं आहे, नदीचं पाणी चाललेलं आहे, ते पाणी प्यायचं की न प्यायचं हे तू ठरव. म्हणलं की नाही, म्हणून चाले चाले म्हणजे चाललेलं आहे, हे आपण जर लक्षामध्ये जर ठेवलं ना तर तुम्हाला त्या अभंगाचा अर्थ कळेल. आणि म्हणून चाले शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण. म्हणजे या सर्वाला कारणीभूत कोण, जशी वीज तशी या आपल्या संपूर्ण अनंतकोटी ब्रह्मांडाला आधार परमेश्वर. वीज दिसत नाही पण सर्व काही तिच्यामुळे होतं, तसा परमेश्वर दिसत नाही पण सर्व काही त्याच्यामुळे होतं. किती किती सूक्ष्म फरक आहे तो लक्षात घ्या. आणि हा हे जर सूक्ष्म जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला परमार्थ कळेल आणि प्रपंच व्यवस्थित करता येईल. नाही तर ना परमार्थ ना संसार, तुका दोईकडेच हो अशी अवस्था होईल. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे चाललेलं जे आहे त्याचं तुकाराम महाराज म्हणतात, चाले शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. तयाचे भजन चुकू नका हे कोणा सांगितलं, तुला सांगितलं, देवाला सांगितलं नाही. लक्षामध्ये आलं की नाही, हे कोणा सांगितलं, तुला देवाला सांगितलेलं नाही. भजन चुकू नका काय देवाला सांगणार, हे तुला सांगितलेलं आहे. म्हणजे की नाही, आणि भजन करा म्हणजे तरी काय, स्मर, त्याचं स्मरण राहिलं पाहिजे. मा म्हणून स्मर युद्धाचे, किती भगवद्गीतेमध्ये सुंदर सांगितलं, मा म्हणून स्मर युद्धाचे, माझ्या स्मरणात युद्ध कर, माझ्यामुळे तू आहेस आणि युद्ध तू करू शकतोस ते सुद्धा माझ्यामुळे. म्हणलं की नाही, पण तू युद्ध केलं पाहिजे कारण ते तुझा तो तुझा कर्तव्य धर्म आहे. म्हणलं की नाही, तर तो विषय वेगळा आहे, तो मी इथे घेत नाही. हे मी काय सांगतो आहे, लोकांचे जे गैरसमज आहे की नाही, हे गैरसमज दूर झाले पाहिजे. की शेवटी ही जी संस्कृती आहे ही तुमच्या जीवनावर प्रभाव टाकते. आता गंमत बघा, एखादी वेल असते, वेल ती झाडाच्याच आधाराने वाढत 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 झाडालाच व्यापून टाकते, झाड दिसतच नाही, वेल दिसते. तसं या संस्कृतीचे संस्कार, त्या संस्काराने आपल्याला व्यापून टाकलेल्या इतकं की आपल्याला शरीर दिसत नाही. दिसतं शरीर, आपण शरीराकडे कधी पाहतो? मी जर तुम्हाला विचारलं, काय तुमचं तुम्ही कोण, तुम्ही काय सांगणार, मी ना मी अमुक सांगणार की नाही, मी अमुक मराठे, मी अमुक शेजवलकर, मी अमुक परब, मी अमुक असं भरकण भरभर भर सांगणार. पण तुम्ही अधिक चुकून तरी असं सांगता का की मी शरीर आहे, सांगत नाही. शरीराकडे लक्ष जाते कोणाचं, पोट दुखतं तेव्हा पोटाकडे लक्ष जातं, डोळ्यामध्ये काहीतरी जातं तेव्हा डोळ्याकडे लक्ष जातं. नाही तर आपण पाहतो डोळ्यामुळे पाहतो, ते डोळ्याकडे आपलं कधी लक्ष जातं, शरीराकडे लक्ष जात नाही, तिकडे परमेश्वराकडे काय लक्ष जाणं. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर जो आहे तो डोळ्याला दिसत नाही पण त्याच्यामुळे सर्व होतं, त्याच्यामुळे आपण सर्व करू शकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण करायचं काय हे शेवटी तू ठरवायचं, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनात असेल. ह्या गोष्टीतला एकदा तुम्हाला भेद समजला ना की मग तुम्हाला संसार कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा हे कळेल. आणि मग तुमच्या ध्यानात येईल की संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी भिन्न आहेत ही समजू चुकीची आहे. या दोन्ही गोष्टी एकात एक आहे, एकात एक आहे.
जसं जागृती स्वप्न झोप आहे, झोपेमध्ये जागृती आहे तसंही आहे. तो विषय मी नंतर घेईन. हे मी का सांगतो आहे, विष्णुमय जग, हे जे जग आहे विष्णुमय आहे. परमेश्वर जो एक होता अनेक झाला, तो अनेक झाला, अनेक झाला आणि अनंत रूपे अनंत वेशी तो आपल्याला प्रगट झाला, अनंत रूपे अनंत. आणि ह्या सगळ्यामध्ये परमेश्वर नाही, ह्या प्रत्येक याच्यामध्ये परमेश्वर नाही का? एवढा मोठा अनंत ज्याला इन्फिनिट गॉड असं आपण म्हणतो, तो इन्फिनिट गॉड त्याच्यामध्ये राहीलच कसा? एका आंब्यामध्ये इन्फिनिट गॉड कसा राहील? एका माणसामध्ये इन्फिनिट गॉड कसा राहील? म्हणून त्याचा अंश राहील. जशी वीज आहे, त्या विजेचा अंश पंख्यामध्ये आल्याशिवाय पंखा फिरत नाही, त्या विजेचा अंश त्या व्हिडिओमध्ये आल्याशिवाय व्हिडिओ काम करत नाही, अंश येईल. पण संपूर्ण विजेचा जो एकंदर जो आवाका आहे तो त्या ठिकाणी येणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून एके ठिकाणी भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, मया ततमिदम सर्व जगद अव्यक्त मूर्तीना मस्तानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थित. सर्वभूत मात्र माझ्या ठिकाणी आहे पण मी त्यांच्यामध्ये नाही. हे जर तुम्हाला एकदा नीट समजलं ना, सगळं विषयच मोठा गमतीदार आहे. आणि हा विषय समजावून घेतल्याशिवाय आपल्याला प्रपंची करता येणार नाही आणि परमार्थ करता येणार नाही. म्हणून हा विषय आपण पुढल्या केपेला पुन्हा घेऊ. ओ शांती शांती शांती.